मित्रांनो नमस्कार। आज आपल्या या पुस्तकाचा तिसरा भाग जो आहे त्याचा आपण अवलोकन करणार आहोत। पहिल्या भागामध्ये आपण शिक्षणासंबंधीचे काही महत्त्वाचे शब्द जे आहेत ते समजून घेतले, ज्ञान, माहिती, कौशल्य, क्षमता, बुद्धिमत्ता असे। काल दुसऱ्या भागामध्ये आपण मेंदूमध्ये नेमकं त्याची रचना कशी असते आणि कशा पद्धतीने संदेशांचं वहन होतं आणि लहान वयामध्येच हा शिक्षणाचा वेग हा जास्त कसा असतो हे समजून घेतलं आणि अतिरिक्त ताण आला तर त्याचे काय दुष्परिणाम होतात तेही पाहिलं। आजच्या या तिसऱ्या भागामध्ये आपण त्याच्या पुढे जाणार आहोत आणि आजचा आपला विषय आहे तो म्हणजे कोणताही शिकणारा माणूस जेव्हा काही शिकत असतो त्यावेळेला त्याच्या मेंदूमध्ये नेमकी कोणती प्रक्रिया घडते हे आपण समजून घेणार आहोत। मी मुद्दाम माणूस शिकतो कसा किंवा मूल शिकते कसे असे शब्द वापरलेले नाहीत, पण शिकतो कसा म्हणजे कोणीतरी सांगतं तो ऐकतो किंवा मूल असा शब्दही वापरला नाही, मी शिकणारा असा शब्द वापरला म्हणजे तो कोणत्याही व्यक्तीचा माणूस असू कोणत्याही वयाचा माणूस असू शकतो। आपण सुरुवातीला पाहिल्याप्रमाणे प्रौढ किंवा युवकही असू शकतो। तर आज आपण सुरुवात करूयात की कोणतीही व्यक्ती ज्या वेळेला काही शिकते त्यावेळेला मेंदूमध्ये कोणत्या प्रक्रिया घडतात ते आपण पाहूयात। या ठिकाणी एक मला मुद्दा नमूद करायचा आहे तो असा की माणूस प्रत्येक क्षणाला काहीतरी शिकत असतो, म्हणजे जन्मापासून ते मृत्यूपर्यंतचा प्रत्येक क्षण माणूस काहीतरी शिकत असतो आणि प्रत्येक क्षणामध्ये माणसाच्या मेंदूच्या या रचनेमध्ये काल आपण जसं पाहिलं त्याची जी जोडणी असते त्याच्यामध्ये काही ना काही बदल होत असतात, त्याच्या आजूबाजूला जे काही घडतं आणि त्याच्या मधून त्या संवेदनांमधून त्याच्या मेंदूमध्ये प्रत्येक क्षणाला काही ना काही बदल होत असतात आणि त्या अर्थाने माणूस प्रत्येक क्षणामध्ये काहीतरी बदलत असतो। मेंदूचं ते वैशिष्ट्यच आहे, मेंदूला बदलशील अवयव असं म्हटलं जातं, तो सतत बदलत असतो आणि हे बदलताना बाहेरचे अनुभव त्याला जसे मिळत जातात, संवेदना जशा मिळत जातात आणि परिस्थिती जशी असते त्याप्रमाणे ही रचना मेंदूची आतली बदलत जात असते। या मुद्द्यावर आपलं हे जे शिक्षणाचं तंत्र आहे हे अवलंबून आहे। आता आपण प्रत्यक्ष माणूस शिकतो त्याला काय काय घडतं ते समजून घेऊयात। एक साधं उदाहरण पाहूयात। एक लहान मूल आहे, 2-2.5 वर्षाचं, आईच्या बरोबर कुठेतरी बाहेर घराच्या जवळपास थोडस फिरायला गेलेलं आहे आणि त्याला एक छोटासा कुत्र्याचं पिल्लू दिसत। आई त्याला दाखवते, हे बघ कसं पिल्लू आहे छान, त्याला पण गंमत वाटते। मग आई जरा आणखीन जवळ जाते आणि त्याला त्या कुत्र्याच्या पिल्लाला हात लावू देते, मऊ मऊ छान लव असते ती दाखवते, त्याला चार पाय आहेत वगैरे सगळं सांगते आणि त्या मुलाला खूप गंमत वाटते सगळी। आणि त्याच्यानंतर मग थोड्या वेळाने ते 2-5 मिनिटं त्याच्याशी खेळून पुढे जातात। त्याच्या नंतर मग पुढं या सगळ्या प्रसंगांमधून त्या मुलाच्या मेंदूमध्ये काय काय घडतं ते पहा बरं का। मी गोष्ट नंतर पुढची राहिलेली नंतर सांगतो, आपण छोटीशी एक स्लाइड बघूया फक्त। पहिली स्लाइड, हा आपलं आता या ठिकाणी असं आहे की शिकण्याची प्रक्रिया जी आहे ती कशी घडते आणि याच्यामध्ये आपण दोन मुद्दे पाहतोय की शिकण्याची क्रिया मेंदूमध्ये नेमकी कशी घडते आणि दुसरं म्हणजे ही सगळी क्रिया चांगली व्हावी, सुव्यवस्थित व्हावी, प्रभावीपणाने व्हावी म्हणून
बाहेरच्या व्यक्तीने, आपण त्याला मदतनीस असा शब्द वापरलेला होता पहिल्या दिवशी, त्याने कोणती मदत करावी असा हा दुसरा मुद्दा आहे. तर आपण आता या दोन मुद्द्यांच्या माहितीसाठी पुढची स्लाइड पाहूयात. पुढची स्लाइड हे आपण मगाशी जे पाहिलं तसं हे मूल आहे आणि ते कुत्र पाहत आहे, त्यामुळे त्याच्या मनामध्ये मेंदूमध्ये एक पहिली अशी एक मानस प्रतिमा तयार होती आहे. मानस प्रतिमा त्याला इंग्रजीमध्ये आपण मेंटल इमेज असं म्हणूयात. मनामध्ये एक चित्र निर्माण होतं की त्याला त्या कुत्र्याला चार पाय आहेत वगैरे, त्याचे दोन कान आहेत, डोळे आहेत, त्याचा रंग असा असा आहे, कान असे आहेत वगैरे वगैरे. हा तर आपण जरा पुढची स्लाइड बघूयात. तर ही पहिली जी मानस प्रतिमा आहे ती कशी निर्माण झाली ते पहा. तर मूल कुत्रा पाहतं, आईला विचारतं हे काय आहे, आई सांगते हा कुत्रा आहे. मूल लक्षात ठेवत आणि काय काय त्याच्या जोडीला लक्षात ठेवत, तर चार पाय आहे, शेपूट, अंगावर लव आहे, भुंकत वगैरे वगैरे. हा खरा त्याचा सगळा पूर्वानुभव, ही आधीची मानस प्रतिमा, ही कुत्र्याबद्दलची त्याची झालेली पहिली मानस प्रतिमा. आता आपण पुढची स्लाइड बघूयात. त्याच्यानंतर पुढं ते मूल मांजर पाहत, मांजर पाहत एक आलेलं आणि आता ही नवीन त्याला त्याच्या मेंदूमध्ये मानस प्रतिमा तयार होते आणि त्याच्यामुळे काय घडतं तर पुढं असंतुलन असा शब्द लिहिलेला आहे. त्याच्या मनातली पहिली प्रतिमा आणि दुसरी आत्ताची ही नवीन प्रतिमा याच्यामध्ये एक प्रकारचं असंतुलन होतं. हे जरा समजून घेण्यासाठी आपण पुढची स्लाइड बघूयात. पाहता आता ही जी नवीन मानस प्रतिमा आहे मेंटल इमेज ती काय करते ते पहा. तर दोन दिवसांनी मूलमान जर पाहत त्याला आठवत कुत्रा आपण पाहिलेला होता तो, त्याला ते कुत्रा असं दिसतो ना त्याच्या डोळ्यापुढं, चार पाय आहेत, शेपूट आहे, अंगावर लव आहे, भुंकत वगैरे. आणि त्या मूल मग त्या मांजराला कुत्रा असं म्हणतं, त्याला अजून मांजर हा शब्दही माहित नाहीये. तसंच दिसतं सगळं तशाच प्रकारचं दिसतंय, चार पाय, शेपूट वगैरे वगैरे, म्हणून ते त्याला कुत्रा म्हणतं. पण मग आई त्याला समजावून सांगते की अरे नाहीये हे मांजर आहे. काही लक्षात येत नाही आणि मनात संघर्ष सुरू होतो सगळा. मुलाच्या मनामध्ये एक प्रकारचं असंतुलन निर्माण होतं, संघर्ष निर्माण होतो. आपण परवा पुत्र म्हणत होतो, आता आज मांजर म्हणती आई, काय प्रकार आहे हा. तर हा असंतुलन निर्माण झाल्यामुळे निर्माण झालेला संघर्ष आहे. आता आपण पुढे काय करत ते पाहूयात पुढच्या स्लाइड मध्ये. आता पहा थोड्याच वेळात लगेच काय होतं, तेवढ्यात दुसरा एक कुत्र येतं आणि त्या मांजराच्या मागं लागतं. त्याबरोबर ते मांजर म्याव असं करत लगेच पळत जातं आणि झाडावर चढतं. कुत्र त्याच्या मागं जातं भू भू करत, पण त्याला काही झाडावर चढता येत नाही आणि नंतर ते निघून जातं. आता इथं काय घडलं ते बघा या सगळ्या प्रोसेसमध्ये, या सगळ्या प्रक्रियेमध्ये. आता ही जी नवीन मानस प्रतिमा सगळी तयार झाली, आधीच्या मानस प्रतिमेप्रमाणे ते या मांजराला कुत्रा म्हणत होत, पण आता हे जे त्यांनी सगळं पाहिलं त्याच्यामुळे त्याला काय लक्षात आलं ते पहा आणि त्याच्यातनं संतुलन कसं झालं ते आपण पुढच्या स्लाइड मध्ये पाहूयात. तर ते मांजर म्याव करत आणि झाडावर चढत. मुलाच्या मनात नवीन मानस प्रतिमा तयार होते, त्यामुळे कुत्रा याचा अर्थ त्याला चार पाय, शेपूट, लव असते अंगावर, ते भुंकत, झाडावर चढत नाही. आणि दुसरं त्याच्या जोडीला त्याच्या लक्षात येतं की मांजर कशाला म्हणायचं तर चार पाय, शेपूट, अंगावर लव, म्याव असं करतं, झाडावर चढतं. हे सगळं त्याच्या लक्षात येतं आणि मग त्याच्या मनातला संघर्ष असतो तो थांबतो की त्याला कुत्रा का म्हणायचं आणि याला मांजर का म्हणायचं. या प्रश्नाचं त्याला उत्तर मिळतं, त्याची जी जिज्ञासा आहे, त्याची जी उत्सुकता आहे ती तिथं शमते आणि ते संतुलन होतं, संघर्ष थांबतो आणि नवीन मानस प्रतिमा त्याच्या मनामध्ये तयार होते. तर अशा प्रकारे
मूळची प्रतिमा मनामधली एक तयार झालेली असते आणि नंतर काही दिवसांनी म्हणा, काही तासांनी म्हणा, काही क्षणांनी दुसरी मानस प्रतिमा निर्माण होऊन पहिल्या मानस प्रतिमेमध्ये काही बदल होत असतो. आता ही मानस प्रतिमा जी आहे ती दुसरी तयार झाली, संघर्ष थांबला, त्याच्या पुढे काय होतं ते आपण बघूयात. पुढची स्लाइड. शिकण्याची प्रक्रिया जी आहे ती कशी घडली ते आता पहा नीट. पहिली गोष्ट अशी की ही सगळी शिकण्याची प्रक्रिया त्या मुलाच्या मेंदूमध्ये घडतीये, बाहेरून घडत नाही काही. बाहेर फक्त प्रसंग घडतो, घटना घडते, वस्तू दिसतात किंवा वस्तूचा अनुभव घेतला जातो, संवेदना मिळतात ते आपल्या ज्ञानेंद्रियांच्या मदतीने. आणि सगळा क्रम जो आहे तो आता नीट जर पाहिला, जे जे घडतं त्या सगळ्या क्रियांचा, तो क्रम असा आहे की पहिला काहीतरी अनुभव मिळत असतो मुलाला, सुरुवातीला मिळालेला आधीची मानस प्रतिमा त्याच्यातनं निर्माण होते. मग त्याला पुन्हा नवीन वस्तू दिसते, संवेदना मिळतात त्याच्या, लगेच असंतुलन निर्माण होतं, पुन्हा नवीन मानस प्रतिमा तयार होते, मग संतुलन होतं त्याचं नवीन माहिती मिळाल्यामुळे, त्यातून ज्ञान निर्मिती काहीतरी होते, नवीन काहीतरी समजतं. ते जातं स्मरणाच्या केंद्रामध्ये, स्मृतीच्या केंद्रामध्ये, तात्पुरत्या स्मृती केंद्रामध्ये जातं, ते तात्पुरतं स्मरण ठेवलं जातं. जर पुन्हा तो अनुभव आला आणि पुन्हा पुन्हा अनेक वेळेला आला तर मग त्याचं स्मरण हे कायमचं राहतं. आणि जर पुन्हा अनुभव तो आला नाही तर हळूच ते सुरुवात आलेलं सगळं तयार झालेलं जे काही चित्र आहे ते विस्मृतीमध्ये जातं आणि माणूस विसरून जातो. हे असं आपल्या मोठ्या माणसांच्या बाबतीत सुद्धा असंच घडत असतं. त्यामुळे तात्पुरत्या स्मृतीमध्ये पहिल्यांदा शिकलेल्यानंतर जी काही प्रतिमा असते ती जाऊन बसते आणि मग पुन्हा पुन्हा अनुभव जर दिला गेला तर ती पक्की लक्षात राहते. आता यावरून आपल्याला काय काय लक्षात येत आहे ते पहा. की आईने या ठिकाणी त्या मुलाला शिकवलं असं आपण म्हणतो आपल्या नेहमीच्या सामान्य भाषेमध्ये, पण नेमका आईने अजून काय काय केलं मदतनीस या नात्याने ते आपण आता बघूयात पुढच्या स्लाइडमध्ये. पुढची स्लाइड. या सगळ्या शिक्षणाच्या प्रक्रियेमध्ये आईने काय काय केलं पहा. आईने याचा अर्थ मदतनीसाने, आपण पहिल्या भागामध्ये जो शब्द पाहिला होता तो. तर पहिल्यांदा असं की ती मुलाला बरोबर घेऊन बाहेर गेली, म्हणजे मुलाला बाहेरचं जग सगळं दाखवायचा तिने प्रयत्न केला. मुलाला बाहेरच्या वस्तू, प्राणी वगैरे दाखवले, त्यांचे आवाज ऐकवले, हालचाली दाखवल्या, जवळ नेऊन हात बीट लावू दिला. हे सगळं जे आहे हे आईने केलं, हे सगळे अनुभव देणं आहे, याला आपण शैक्षणिक अनुभव असं म्हणतो. त्याच्यामुळे हाताने स्पर्शाने काही समजतं, डोळ्याने समजतं, कानाने काही समजतं, कधी नाकाने आणि त्वचेने, जिभेने असं सुद्धा काही वेळेला ते सगळं समजतं. हे करता करता आई मुलाशी बोलतही राहिली की हे बघ हे कसं आहे, हे कसं लागतंय हाताला, हे काय दिसतंय, असं सारखं बोलत राहिली, माहिती देत राहिली, रंग वगैरे बद्दल बोलली, पायांबद्दल बोलली, लव दाखवली, किती छान छान आहे असं वगैरे शब्द वापरले असतील, त्याला किती शब्द समजले, किती रंग वगैरे नवीन माहीत झाले, सगळं नीट पहा याच्यामधनं. नंतर मुलाने काही प्रश्न विचारले असतील, आई हे काय आहे, हे कसं आहे, हा कोणता रंग आहे वगैरे वगैरे, तर मुलाला तिने प्रश्न विचारू दिले. लक्षात ठेवा हा मुद्दा महत्वाचा आहे फार. मुलाला प्रश्न विचारू देणे म्हणजे मुलाने प्रश्न विचारावेत म्हणून आईने प्रोत्साहन दिलं आणि त्या प्रश्नांचं पुढं उत्तर शोधायला आईने मदत केली. की बघ बरं कसं दिसतंय, किती पाय आहेत ते बघ बरं, त्याच्यानंतर त्याचे कान किती दिसत आहेत, कसे दिसत आहेत, ते कसं पळतंय वगैरे वगैरे, त्याने बघायला सांगितलं, ऐकायला सांगितलं आणि त्याच्या प्रश्नांची उत्तरं त्याला शोधायला लावली. म्हणजे स्वतः सगळी उत्तरं आई देत बसली नाही, माहीत असली तरी सुद्धा, तर मूल उत्तर शोधेपर्यंत जरा धीर धरला आईने. म्हणजे मुलाला उत्तर शोधण्यासाठी वेळ दिला, परिस्थिती निर्माण करून दिली,
किंवा आलेल्या परिस्थितीचा योग्य तो उपयोग करून घेतला आणि मग अशा रीतीने त्याला काही नवीन शब्द त्यावेळेला सांगितले, नवीन माहिती दिली, नवीन प्राण्यांची त्याला ओळख करून दिली. अशा प्रकारे आईने त्या मुलाला शिकण्यासाठी मदत केली. म्हणजे शिकण्याचं काम कोणी केलं? तर मुलांनी केलं. शिकण्याचं काम कुठं झालं? तर मुलाच्या मेंदूमध्ये झालं. आणि आईने काय केलं? तर अशा रीतीने मदतनीसाची भूमिका पार पाडली. आणि आईने अजून एक काम केलं मदतनीस या नात्याने, ते म्हणजे बाहेरचं वातावरण आईने अतिशय त्यावेळेला मुक्त असं ठेवलं होतं. स्वतंत्र छान वाटेल, मोकळेपणा वाटेल, मुलाला प्रश्न विचारावासे वाटतील, काही बघावं असं वाटेल, उत्सुकता निर्माण होईल, जिज्ञासा निर्माण होईल, छोटे छोटे प्रश्न असे विचारत विचारत आईने ही सगळी माहिती त्या मुलाला दिली. आणि मग त्याच्यामधनं मूल शिकलं मांजर कशाला म्हणायचं, कुत्र कशाला म्हणायचं, ते कसे ओरडतात, कसा रंग असतो, त्याच्यात फरक काय, हे सगळं त्याला समजलं आणि त्याच्या स्मृतीमध्ये जाऊन बसलं. आणि मग आईने पुन्हा पुन्हा ज्या वेळेला ते दाखवलं असेल, दोनदा चारदा असं ज्या वेळेला घडतं, त्यावेळेला कायमच ते त्याच्या लक्षात राहत. आपण आता ही स्लाइड बंद करूयात. आता आपल्याला या सगळ्या प्रक्रियेमध्ये काही गोष्टी समजल्या असतील. ते असं की कोणतीही गोष्ट माणूस ज्या वेळेला शिकतो त्यावेळेला काय काय आवश्यक असतं ते पहा. पहिला मुद्दा असा की मोकळेपणा आवश्यक असतो, स्वातंत्र्य आवश्यक असतं, कुठल्याही प्रकारचं दडपणाचं वातावरण तिथं असता कामा नाहीये. कारण आपण काल पाहिलं होतं की दडपण आलं कसलंही की मुलाचा जो विचार करणारा भाग आहे मेंदूचा तो काम करणं थांबवतो, त्याला रक्त पुरवठा थांबतो आणि मग भावनेवर जात सगळं काम. त्यामुळे मुक्तपणा, स्वातंत्र्य आणि खेळकरपणा, मौज मजेचं आनंदी असं वातावरण आणि खेळाचं वातावरण. मुलांना खेळ अतिशय आवडतो, कोणालाही, मोठ्या माणसाला सुद्धा. तर खेळकर वातावरण असणं हे अत्यंत आवश्यक आहे. हा पहिला मुद्दा शिकण्यासाठी. दुसरा मुद्दा असा की तिथं काहीतरी साधनं आवश्यक आहेत. तिसरा मुद्दा म्हणजे ती साधनं कशी वापरायची, त्याच्यातले धोके वगैरे लक्षात घेऊन मदतनीसाने ते सगळं नीट कसं वापरायचं साधन हे नीट त्याला दाखवून द्यायचं असतं, मदत करायची असते. त्याचा पुढचा मुद्दा असा की तशा संधी वारंवार द्यायच्या असतात आणि एकदाच शिकवून म्हणजे दाखवून अनुभव देऊन चालत नाही, तर पुन्हा पुन्हा त्या मुलाला नीट लक्षात राहीपर्यंत पूर्ण हे अनुभव पुन्हा पुन्हा द्यायचे असतात वेगवेगळ्या निमित्ताने. हे अनुभव पुन्हा पुन्हा मिळत गेले की मुलाला ते आठवत राहतं, त्याच्या मनातली प्रतिमा पक्की होत जाते आणि स्मरण शक्तीमध्ये, त्या स्मरणाच्या केंद्रामध्ये ती सगळी दुसरी जी मानस प्रतिमा आहे ती पक्की जाऊन बसते. आणि तिसरा महत्वाचा मुद्दा असा की मेंदूमध्ये ही सगळी क्रिया चांगली व्हावी म्हणून लहान मोठे छोटे छोटे प्रश्न उपस्थित करायचे असतात मदतनीसाने. फार मोठे आणि अवघड असे प्रश्न नाही, पण त्याच्या आधीच्या ज्ञानाचा विचार करून थोडे अवघड, थोडे वरच्या पायरीचे असे सोपे सोपे प्रश्न विचारायचे असतात सहजतेने. अगदी काय, का, कधी, कसे, कुठे, कोण, असंच का, तसंच का नाही, हे असं तुला का वाटतं, हे कसं दिसतंय बघ बरं, अशा पद्धतीने प्रश्न विचारत विचारत आणि आधीच्या आणि नंतरच्या गोष्टीत मला फरक लक्षात आणून देत, साम्य लक्षात आणून देत, त्या मुलाचं शिक्षण जे आहे ते हळूहळू पूर्ण होतं. ज्याला आपण शिक्षण म्हणतो ते मेंदूमध्ये असं घडतं आणि ही ज्ञानाची निर्मिती ही मेंदूमध्ये घडत असते. बाहेरून कुठल्याही प्रकारे अशा रीतीने ज्ञान निर्माण होत नसतं. बाहेरून मिळतात ते फक्त अनुभव, संवेदना. प्रक्रिया घडते ती मेंदूमध्ये आणि ज्ञानाची निर्मिती मेंदूत होते आणि नंतर ती स्मरणाच्या केंद्रामध्ये जाऊन पुन्हा पुन्हा तो अनुभव मिळाला की ते सगळं शिक्षण पक्कं होतं. म्हणून आपल्याला हे लक्षात ठेवायचं की मुलांनी चांगलं शिकण्यासाठी घरामध्ये पालकांनी, शाळेमध्ये शिक्षकांनी आणि समाजामध्ये सगळ्या लोकांनी ते असे अनुभव मुलांना द्यावे लागतात, पुन्हा पुन्हा द्यावे लागतात.
मुक्त वातावरणात ते आवे लागतात आणि अतिशय खेळकरपणाने त्याला ते सगळे अनुभवता येतील असं वातावरण, आनंददायी वातावरण तिथं ठेवावं लागतं. त्यावेळेला शिकणं हे प्रभावी होतं. या बाबतीमध्ये सगळी मुलं एकसारखे नसतात हे लक्षात ठेवावं लागतं. प्रत्येकाच्या घरची पार्श्वभूमी वेगळी असते, प्रत्येकाच्या घरातली भाषा वेगळी असते, प्रत्येकाची मानसिक स्थिती वेगळी असते, शारीरिक ज्या गरजा ज्या आहेत त्या पुरेशा भागलेल्या असतातच असं नाही, वयाची वाढ कमी जास्त झालेली असते, लहानपणापासून त्याचे ज्या काही क्षमता आहेत त्या पुरेशा काही विकसित झालेल्या सगळ्यांच्याच समान पातळीवर झालेल्या असतात असं नाही. आणि त्यामुळे प्रत्येक मुलाला गोष्ट समजायला एखादी कमी जास्त वेळ लागतो ही गोष्ट शिक्षकांनी समजून घेण्याची गरज आहे. आणि हा मुलाच्या आधीच्या पार्श्वभूमीचा पूर्वानुभवाचा अभ्यास करून आपण इथं पूर्वानुभव हा लक्षात घ्यावा असं या ठिकाणी लक्षात येत आहे आपल्या. तर पूर्वानुभव, नवीन अनुभव आणि पुन्हा पुन्हा तो अनुभव अशा प्रकाराने ही शिक्षणाची क्रिया पूर्ण होते. आपण या ठिकाणी ही शिक्षणाची प्रक्रिया मेंदूत कशी घडते हे आज पाहिलं आणि त्याच्यासाठी मदतनीसाने काय करावं लागतं हेही आज आपण समजून घेतलं. आणि मदतनीस म्हणजे पालक, शिक्षक आणि समाज हे आपण पहिल्याच दिवशी पाहिलेलं आहे. तर आपण आता शेवटची स्लाइड बघूया की ज्ञानांकुर या पुस्तकामध्ये ह्याची जी सगळी माहिती दिलेली आहे ते ज्ञानांकुर पुस्तक आपल्याला कसं मिळवता येईल त्याची ही शेवटची स्लाइड सत्यजित सर आपल्याला दाखवत आहेत. नमस्कार. आज आपण हा ज्ञानांकुर ऑडिओ बुकचा तिसरा भाग बोकील सरांच्याकडून ऐकला. तिसऱ्या भागाबद्दलची माहिती आपण मिळवली. तर हे जे पुस्तक आहे ते पूर्ण मेंदूचा अभ्यास, त्याच्यानंतर 41 वर्षाचा सरांचा रिसर्च, या सर्वावर आधारित असं जे पुस्तक आहे. आत्ताची योग्य परिस्थिती आहे, आपण घरी आहात, थोडाफार वेळ आपल्या हाताशी आहे, तर गुगल प्ले स्टोअर वरती जावा. गुगल प्ले स्टोअर वरती गेल्यानंतर प्रत्येकाच्या स्मार्टफोन मध्ये असतात आणि ज्ञानांकुर असे ते टाईप करा. त्या ठिकाणी त्याचे सगळे इन्स्ट्रक्शन दाखवलेले आहेत आणि मग हे पुस्तक डाउनलोड करा. याला प्रत्यक्षात शिक्षण तज्ञ डॉक्टर रमेश प्राध्यापक रमेश प्रस्तावना आहे आणि सर्व भाग समजून तुम्ही जेव्हा हॅलो. हॅलो. आपण आता आज थांबतो आहोत. उद्याच्या भागामध्ये आपल्याला ह्या सगळ्या शिक्षणाच्या प्रक्रियेमध्ये सगळ्या मदतनीसांनी नेमकं काय काय करायला पाहिजे, करायचं असतं काय काय, त्याची माहिती सगळी घ्यायची आहे. आता आपण उद्या 3 वाजता भेटूयात. नमस्कार. सर थांबवायचं आहे आता. हॅलो.
बंद करायचं आहे सर.